सब्सक्राइब करा आशाची रसोई चैनल आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन ऍक्टिवेट करायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्तपैकी असे पोह्याचं थालीपीठ बनवणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। हे पोहे घेतलेत, एक बाऊलभर हे गव्हाचं पीठ, तेवढंच एक वाटी गव्हाचं पीठ घेतले, तेवढंच तांदळाचं पीठ आणि एक छोटी वाटी बेसन पीठ, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, कांदा एक मोठा कांदा चिरून घेतला, एक चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, एक चमचा धनाजिरा पावडर, एक चिमूटभर हिंग घेतला आहे आणि हा ठेचा करून घेतला आहे मी। आता ठेचा कशाचा केला आहे तर चार पाच पाकळ्या लसणीच्या, एक आल्याचा तुकडा आणि चार पाच हिरव्या मिरच्या, थोडंसं मीठ टाकून हे ठेचून घेतलं आहे आपण। आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की थालीपीठ आहे आणि त्याच्यामध्ये लसूण घातलं, तर लसूण तुम्ही घालून बघा, अतिशय चव छान लागते। आता हे आपल्याला काय करायचं आहे, हे पोहे मी निवडले, स्वच्छ धुवून थोडंसं पाणीवरती ठेवून भिजत ठेवलेले, कमीत कमी ह्याला मी 15 ते 20 मिनटं भिजवून घेतलेत चांगले। आता हे पोहे परातीत ओतून घ्यायचे, हे मळून घ्यायचे चांगले, लागलं तर पाणी टाकायचं थोडंसं, पण हे चांगलं मिक्स करून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे हाताने। आता हे छान मळून घेतलं आपण, पोहे चांगले भिजले होते आणि हे कांदा पोहेला जे आपण पोहे वापरतो तेच पोहे मी घेतलेले। आता ह्याच्यावर आपल्याला ही सगळी पिठं घालून घ्यायची, गव्हाचं पीठ ह्याच वाटीने मी पोहे घेतलेले, एक वाटीभर तेवढंच पीठ घेतलं आहे आपण गव्हाचं, तेवढंच तांदळाचं आणि बेसन त्यापेक्षा कमी, म्हणजे ह्या वाटीने जर आपण मेजरमेंट केलं तर पाव वाटी होईल एवढं बेसन घेतले। आता हे सगळे मसाले टाकायचे आहेत आपल्याला, ह्याच्यामध्ये सफेद तीळ असलं तर नक्की टाका, त्यानं चवीला पण आणि दिसायला पण छान दिसतं थालीपीठ। आता मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार, मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स करून घेतले, आता हा ठेचा घालून घेऊया आपण। आता इथं मी मिरची पावडर टाकली, तर तुम्हाला मिरची पावडर नको असेल तर नुसता ठेचा आपण मिरची वाढवू शकतो ह्याच्यात, नाहीतर मग नुसती मिरची पावडर टाकून केलं तरी पण चालतं। आता लागलचं पाणी टाकायचं आहे आपल्याला थोडं थोडं, अशा प्रकारे पीठ आपण मळून घेतलं आहे आणि ह्या ग्लासानं 2 ग्लास पाणी लागलं आहे आपल्याला। पीठ असं मळायचं की जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, जास्त घट्ट नाही मळायचं, कारण जास्त घट्ट जर आपण ठेवलं तर मग आपल्याला थापताना त्रास होतो आणि साईडनं सगळं चिरा पडतात, जास्त एवढं ठेवायचं, ह्याच्यापेक्षा थोडंसं आणखी जरी पातळ असलं तरी चालतं। आता ह्याला आपण थोडंसं तेलाचं हात लावूया, अगदी थोडंसं तेलाचा हात लावायचा, म्हणजे सगळं परातीतलं पीठ व्यवस्थित गोळा होतं। आता छान गोळा करून घेतला आहे आपण। आता हे आपल्याला एका भांड्यात काढायचे, वरून थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आपल्याला, आणि ह्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे। कधीही कुठलंही पीठ मळलं ना तर लगेच करायला घ्यायचं नाही, एक 5-10 मिनटं ठेवायचं, म्हणजे पीठ व्यवस्थित भिजतं आपलं। त्याला मी झाकण ठेवते आणि 10 मिनटं असंच ठेवून देते। आता 15 ते 20 मिनटं झालेली आहेत, आपण थालीपीठाचं पीठ भिजवून ठेवलं होतं,
पीठ छान तयार झाले, आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे। गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि हे थापताना हे मी तेलाची पिशवी घेतलेली आहे कापून, तर आपण कपड्यावर पण करू शकतो किंवा दुसरी केळीच्या पानावर पण आपण थापू शकतो। पाण्याचा किंवा तेलाचा हात लावायचा आहे आपल्याला। आपल्याला केवढं छोटं मोठं पाहिजे त्याप्रमाणे गोळा घ्यायचा। पीठ बघा, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही। आता इथं मी तांदळाचं पीठ घेतलं ना, तर तुम्ही नुसतं गव्हाचं घालून केलं तरी पण छान होतं किंवा ज्वारीचं घातलं तरी पण छान होतात। सगळी पिठं मिक्स करून घेतली तरी पण छान होतात, फक्त नाचण्याचं सोडून। आता याला आपण तेलाचा हात लावूया थोडं खाली। पाण्याचा हात लावायचा असा आणि असं थापून घ्यायचं सगळीकडून, सारखं आलं पाहिजे। जास्त पातळ पण नाही थापायचं। अशा चिरा पडली तरी काय हरकत नाही, आपण कांदा वगैरे टाकतो ना त्याच्यामुळं चिरा पडतात थोडेफार, पण नंतर आपण सारख्या करून घ्यायच्यात। मधी असं मधी मधून असं थापून घ्यायचं पहिलं, असं म्हणजे काय होतं सगळे करून ते सारखं होतं। ह्याला असे होल पाडायचे, तवा तापला आहे का बघूया आपण। गॅस मी आता थोडा वाढवला, तवा आपला अजून एवढा जास्त नाही तापलेला, तापला आता मी गॅस वाढवला। थोडंसं तेल सोडायचं आहे आपल्याला, पसरवून घ्यायचं ते। आम्ही नॉनस्टिक तवा ठेवला आहे, तुम्ही आपली तुमच्याकडं जो असेल तो ठेवला तरी चालतं, असं काही नाही, नॉनस्टिकच पाहिजे असं काही नाही। आता हे आपल्याला हातावर घ्यायचं आहे अलगद। मी हाताला तेल लावते थोडंसं, कारण हाताला चिकटलं नाही पाहिजे। थोडं एक दीड मिनटानंतर आपण पलटी करून घेऊया। हा दुसरा गोळा घेतला, असं थापून मी घेते कारण काय माहिती आहे व्यवस्थित आकार येतो, म्हणजे परत तेल लावायचं थोडं खाली। हे जर आपण कपड्यावर थापलं तर कसं, असा कपडा पकडायचा आणि असाच तव्यात टाक सोडायचा आणि अलगद असा कपडा काढून घ्यायचा। आता हे पलटी करून घेऊया आपण, थोडं थोडं तेल सोडूया म्हणजे चांगलं खरपूस भाजून पलटी करून घ्यायची आपल्याला। त्याच्यावर तीळ असले की आणखी छान दिसतं। आता हे आपलं तयार होतं आहे, तोपर्यंत आपल्याला हे दुसरं थापून घ्यायचं आहे खाली पीठ। तरी पण मधून थोडं असं थापायचं, नंतर कढईनं असे सारखं करायचं, पटकन होतं। आता हे दुसरं पण थापून झालं आपलं पटकन। आता हे चांगलं भाजून घेऊया खरपूस दोन्ही बाजूने। आता दोन्ही बाजूने आपण खरपूस भाजून घेतलं बघा, मस्त भाजले दोन्ही बाजूने। आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा, कधी कमी जास्त जसं आपल्याला लागेल तसा काढून घेऊया आपण। आता हे दुसरं पण थोडंसं तेल सोडायचं आहे, तेल सोडलं म्हणजे काय होतं चिटकत नाही खाली। आणि दुसरं पण असंच टाकून घेऊया आपण। आता आपल्याला हे करून घ्यायचे दोन्ही बाजूनी। हे पण आपण छान भाजून घेतले बघा, किती मस्त दिसतंय बघा, आणि खायला एवढं रुचकर लागतं ना। आता मी हे तिसरं टाकून घेते।
अशा प्रकारे आता ही सगळी जर दाखवायची म्हटली तर व्हिडिओ खूप मोठा होईल। कमीत कमी हे जे अजून 7-8 तरी होतील, म्हणजे एकूण 10 थालीपीठ आरामशीर होतात एवढ्या साहित्यामध्ये। गरमागरम मस्त पोह्याचे थालीपीठ तयार झाले खाण्यासाठी। आणि खाताना एक काम करा, दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर खा। हे दही मी घुसळून घेतले, थोडंसं मीठ आणि साखर टाकली, तर आपलं हे थालीपीठ पोह्याचं तयार आहे खाण्यासाठी। तर नक्की तुम्ही पण ट्राय करा, आणि कसं झालं पोह्याचं थालीपीठ ते मला नक्की सांगा। व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।